आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. लोकसभेची रणधुमाळी नुकतीच संपलेली आहे. लोकसभेचा धुरळा बसतो रे बसतो तो पावतोच. विधानसभेचं वारं देखील महाराष्ट्राच्या रणांगणामध्ये सुरू झालेलं आहे आणि लोकसभेला आपण जनसभा ते लोकसभा हा लोकप्रिय कार्यक्रम घेतला होता आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून आपण आता जनसभा ते विधानसभा हा कार्यक्रम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती घेत आहोत. तर त्याचाच पहिल्या टप्प्यामध्ये आज आपण आलेलो आहोत कडेगाव या ठिकाणी. वास्तविकदृष्ट्या कडेगाव पलूस हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील असा मानला जातो. हा तालुका असा आहे की ह्या तालुक्यामध्ये तब्बल 3 आमदार आणि 1 जिल्हा परिषद अध्यक्ष या तालुक्यातून प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे राजकीयदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण असलेला असा हा मतदारसंघ आणि हा कडेगाव तालुका आहे. तर आज विविध पक्षांचे पदाधिकारी आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की येत्या निवडणुकांमध्ये नेमका कल काय असणार आणि त्यांच्या भूमिका काय असणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझा सुरुवातीला तुम्हा सर्वांना अनुक्रमे एक प्रश्न आहे, त्याचा अगदी थोडक्यात तुम्ही उत्तर द्यावं की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यात काय होईल. येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं मित्रपक्षाचं सरकार येईल. लोकसभेत जसा विजय मिळाला तसा भाजपला ह्यावेळी देखील विधानसभेला विजय मिळेल. भाजप शिवसेना आणि मित्रपक्षांचं सरकार येईल. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार येईल. महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार येईल आणि 220 जागा आसपास सत्ता मिळेल भाजपला. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार येणार. भाजप शिवसेना मित्रपक्षांचं सरकार आलेलंच आहे. थोडक्यात भाजप शिवसेना मित्रपक्ष महायुतीचं सरकार 220 जागांपेक्षा जास्त आघाडीने येईल. भाजप शिवसेना आघाडीचं सरकार 220 पेक्षा जास्त आघाडीने येईल. भाजप शिवसेना मित्रपक्षाचं सरकार येईल काही ज्योतिषाची गरज नाही, कोणी आम्ही सांगायची गरज नाही. 220 जागा घेऊन ते येणार आहे. त्रिशंकू असं सरकार होऊन जाईल. त्रिशंकू काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आघाडीचं. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार येणार. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी. एक गोष्ट आहे की लोकसभेला जी परिस्थिती असते ती विधानसभेला राहत नाही, त्यामुळे विधानसभेला आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या 200 जास्त जागा नक्की निवडून येणार. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचीच आघाडी प्रचंड मताने निवडून येईल. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोघींना चांगलं यश या ठिकाणी महाराष्ट्रात आहे असं आत्ता तरी चित्र दिसत आहे आणि ते सरकार येण्याची पूर्णपणे अपेक्षा या ठिकाणी आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचं सरकार 100% येणार. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार येणार 100%. काँग्रेस राष्ट्रवादी बोला सरकार कोणाचं येणार. सरकार काँग्रेस वंचित आघाडी आणि राष्ट्रवादी हा सरकार एकत्र येणार. मागल्या डावी हा घोटाळा कुठे झाला. वंचित आघाडीचं निवडणूक लागल्यामुळं ही मेलेला साप भाजपनं मारला आहे. हे आमच्यात वाद झाल्यामुळं नाही तर भाजप येत नव्हतं.
काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आता दोन्ही बाजूने असा दावा होतोय की आमच्या 288 पैकी 220 जागा येणार. काँग्रेसचे देखील पदाधिकारी म्हणतात की आमच्या 200 जागा येणार. तर 220 जागा काय येणार तुमच्या? बोला की 200 जागा आता आमच्या लोकसभेला जवळजवळ 223 जागेवर आम्हाला भाजप शिवसेनेला आघाडी मिळालेली आहे आणि काय अडचण नाही. ते केंद्र सरकार प्रचंड काम केलं. या सरकारनं गेली 5 वर्ष सिंचन योजना मोठ्या प्रमाणात पुऱ्या केल्या, लोकांचं भलं केलं, शेतकऱ्यांसाठी बऱ्याच सवलती आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मदत केल्या, त्यामुळे काही अडचण नाही. महाराष्ट्रातली कामगिरी मधल्या 15 वर्षाच्या मोठ्या सिंचन योजना राज्याच्या सगळ्या ठप्प झाल्या होत्या. तर प्रचंड निधी देऊन पूर्ण जवळ नेलेत. घाटमाथ्यावर पाणी खानापूर्जी जायला स्वप्न कोणाला वाटत नव्हतं. तेही पाणी गेले, इथेही पाण्याचं अगदी नियोजन झालं आहे. 80% पंप चालू आहेत, त्यामुळे 100% या भागाला पाणी मिळायची व्यवस्था झाल्या सरकारने केल्या. अजिबात दुमत नाही. तुमचे प्रश्न विचारा फक्त. ह्यांचं गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? नाही, त्यांनी म्हणलं त्याच्याशी मी संमत नाही. कारण का मुळातच काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच ह्या योजना पूर्णपणे झालेल्या आहेत. मग टेम्बो असू दे, ताकारी असू दे, या योजना पूर्णत्वाने या विभागाचे प्रतिनिधी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी ह्या पूर्ण केलेल्या आहेत. आज एक गोष्ट आहे, पूर्वी आत्तापर्यंत 60-70 वर्ष झाले ज्या काँग्रेस पक्षाने या योजना राबवल्या आहेत, त्याला फक्त नाव बदलून या भाजपवाल्यांनी वेगळं काय केलेलं नाही. त्याच्यामध्ये वेगळं असं त्यांचं ध्येय भाजपचं असं स्वतःचं काहीच त्यांनी क्रायटेरिया नाही असं माझं मत आहे. जे काँग्रेसचं आहे त्यांनीच नावं बदलून फक्त भाजपवाल्यांनी पुढं आणलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला इथं निवडण्याला काहीच अडचण नाही, हे माझं मत. आपण स्थानिक राजकारणावरती येणारच आहोत. नुसतं भाजपने नावाचं रिनेमिंग करून योजना त्याच असल्याचं त्यांनी आता या गोष्टी बोलल्या होत्या, पूर्णपणे खोट्या चुकीच्या आहेत. कारण की टेम्बो योजना ही संपतराव अण्णांनी स्वतः मंत्रिपदाला लात मारून टेम्बो योजना ही त्या सरकारी युती शासनाच्या सरकारकडून मंजूर करून घेतली. आणि ह्यावेळी भाजप सरकार जाणार, कारण की भाजप आणि शिवसेना मित्रपक्ष सरकारने जे काम केलं, आत्ता गरिबांना जी लोकांना घरं दिली, आत्ता कडेगावमध्ये जवळजवळ आम्ही 210 लोकांना पंतप्रधान आवास योजनेतनं घरं मंजूर करून दिलेले आहेत. अजून 80 लोकांना घर मिळतील. कडेगावमध्ये 464 लोकांना गॅस दिलेले आहेत, त्यामध्ये सर्व आहेत की फक्त भाजपचे नाहीत, सर्व लोकांना, सर्व नागरिकांना गॅस दिले. आत्ता PM किसान योजनेच्या कडेगाव तालुक्यात 54,000 लोकांना लाभ दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते सर्व पक्षाचे लोक आहेत त्याच्यामध्ये असं. आणि जे कामं केलेली आहेत, आत्ता रोडची कामं चालू असतील किंवा संग्रामभाऊ आत्ता जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, त्यांनी जी कामं केली ह्या कडेगाव तालुक्यामध्ये कामं केली आहेत, पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जे कामं केली आहेत. जो निधी आमच्या कडेगावमध्ये जवळजवळ मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास खातं आहे, त्यांनी आम्हाला कडेगावला जवळजवळ आत्तापर्यंत ह्या 2.5 ते 3 वर्षात 4 कोटी रुपये निधी दिला. DPDC मधून 1 ते 1.5 कोटी रुपये निधी दिला. त्याची कामं कडेगावमध्ये झालेली आहेत. कडेगावमध्ये 300 स्वच्छालयासाठी निधी दिला महाराष्ट्र सरकारने, ते सुद्धा आम्ही पूर्ण केले. आत्ता एक मागच्या महिन्यात पृथ्वीराज बाबांनी आमदार झाले 15 कोटी रुपये मंजूर करून कडेगाव तालुक्याला आणलं. त्यामुळे ह्यावेळी संग्रामभाऊ देशमुखच आमदार इथून असणार आणि भाजपचं सरकार ह्यावेळी येणार, यात काही शंका नाही. कामाची यादी यांनी वाचून दाखवली, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की कामाच्या जीवावरती भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होईल. संपूर्ण चुकीचं आहे. काँग्रेसची सत्ता कडेगावच्या नगरपंचायतीवर आहे, त्यामुळं उडता जेवढा निधी मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा सत्ताधारी मंडळी ते दाबून कमीत कमी कसा निधी होईल कडेगावला येईल व ते कमीत कमी कडेगावचा विकास कसा होईल, ही प्रामुख्यानं विरोधी मंडळी आता आमचे मित्र बोलले, त्यांनी प्रामुख्यानं प्रयत्न केलेत की कडेगावचा विकास कसा होईल. आणि वरची स्कीम असते, पंतप्रधान घरकुलाची असेल किंवा कुठली गॅसची असेल, तो सर्वांना लाभ मिळत असतो. तो काँग्रेसच्याही काळात मिळत होता, आत्ताही मिळत आहे. आणि ह्या सरकारनं पूर्णपणे गोरगरिबांना मारून कुठंतरी काहीतरी लालूची दाखवायचं काम, हे जे सांगतात घरकुल किंवा हे त्या घरकुलाच्या आता अशी अवस्था आहे. जी घरकुल सांगितली, माणसाने राहती घरं पाडली, घरकुल मंजूर झालं आहे म्हणून, आणि भाड्याच्या घरात राहायला गेली, एकदा 40,000 दिलं, त्याच्यावर पुढच्या वर्षी 40,000, तोपर्यंत ही जी माणसाने घराला पैसे घातलं, व्याजानं काढून घातलं, पुन्हा 4,000 महिन्याला भाडं अशा पद्धतीनं राहायला गेली, त्यांचे पैसे किती गेले? तुम्ही गोरगरीब माणसांना उलटं घर दिलं का, त्याचा त्रास दिला, ह्याचं प्रामुख्यानं आधी उत्तर द्यावं. आणि निधी आणताय का, निधी थांबवताय, ह्याचं पहिल्यांदा उत्तर द्या, असं आमचं म्हणणं आहे. येतो मी तुमच्याकडे येतो. टेम्बो असो, ताकारी असो, या विभागाचे आणि राज्याचे नेते माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब हे 20-21 वर्ष मंत्रिपदाच्या कार्यकाळ त्यांनी केलेलं आहे, आणि त्या मंत्री ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी केलेलं आहे. ह्या टेम्बोला आणि ताकारी महिषा योजना असेल, ह्या सगळ्या योजनांना आदरणीय पतंगराव साहेबांनी स्वतःची ताकद शक्ती वापरून त्यावेळी गती दिलेली आहे. त्यावेळी त्या पूर्णत्वाच्या आता त्या योजना पूर्ण ह्याच्यावरून होत आलेल्या आहेत. आणि असं जर महाराष्ट्रात जर विचारलं असेल तर महाराष्ट्र किंवा देशामध्ये तुम्ही गेला
आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणले तर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा हा मतदारसंघ हा पूर्णपणे विकसित मतदारसंघ. तुम्ही या भागामध्ये पलूस कडेगावमध्ये जावा, सांगली जिल्ह्यात जाऊ मध्ये जावा, प्रत्येक गावात तुम्हाला गेलं असेल तर प्रत्येक गावात गोरगरिबांच्या चुली गोरगरिबांच्या सर्व स्वर्ग गोरगरिबांच्या चुली पेटवण्याचं काम आणि गोरगरिबांना हाताला काम द्यायचं काम, मग ते सहकार असेल, शिक्षण असेल, विविध एस टी खाता असेल, प्रत्येक खात्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांचे सुपुत्र आता महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय विश्वजीत कदम साहेब गेली 20 वर्षामध्ये इतर असलेल्या तरुणांना हाताला काम असेल, रोजगार असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आता 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा आमदार साहेबांनी विश्वजीत कदम साहेबांनी शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतील, गोरगरिबांचे जे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे प्रश्न आमदार ऋषी कदम साहेब पूर्ण करत आहेत. नगरपंचायतीच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर द्याल? मी तुमच्याकडे येतो. नाही, हा जो आता आमच्या मित्राने जो आरोप केला तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण की कडेगाव नगरपंचायतीला मागच्या वेळी पालकमंत्री साहेबांनी कडेगाव राजधानी म्हणून सांगितलं सगळ्या महाराष्ट्रात, पण कडेगावमध्ये काय विकास आहे? आज गेली 4 दिवस झालं कडेगावमध्ये पाणी नाही, इतकी वाईट अवस्था या नगरपंचायतीनं आज कडेगावची करून ठेवली. कडेगावच्या विरोधकांच्या भाजपच्या नगरसेवकांच्या ठराव उलटे केले जातात, कारण की तिथं भाजपचे वार्ड आहेत म्हणून तिथं सुविधा दिल्या जात नाहीत. आज स्टँड मागं नवीन वसाहत असेल तर तिथं गटर नाही, नाले नाहीत, पाणी नाहीत, लोकांना जायची रस्त्याची वाईट अवस्था आहे. इतक्या वाईटपणे ह्या कडेगावची अवस्था करून टाकलेली आहे सत्ताधाऱ्यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता मराठा समाजाला ह्या भाजप सरकारनं आरक्षण मिळवून दिलं. आजपर्यंत कुणी ह्या सरकारनं आरक्षण दिलं नसताना हा भाजप सरकारनं आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आणि कडेगाव नगरपंचायतीसाठी भाजप आणि शिवसेना हेच तिथून पुढे जास्त निधी देणार हा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. तुमच्याकडे येतो दोघांकडे. ताकारी टिंबू म्हैसेकर योजनेबद्दल आमचे मित्र आजचे दादात खोटं बोलले, कारण 96 ते 99 पर्यंत आमच्या सरकारनं या योजना 90-70% पूर्ण केल्या. आणि त्याच्यानंतर 15 वर्षात रेकॉर्ड आहे या टिंबू योजनेला या आघाडीच्या सरकारनं केवळ 350 कोटी रुपये दिलेत. आम्ही कालच्या वेळी सत्तेवाले आल्या 1230 कोटी रुपये आमच्या खासदार संजय पाटलांनी केंद्रात आणले आणि या योजना आता पूर्ण झाल्या जात आहेत. हे दादांत लबाड बोलत आहेत, यांच्या काळात योजना ठप्प पडलेल्या होत्या, खडा हल्ला नव्हता. बरं का, एक मिनिट, आमच्या मित्रांनी मग सांगितलं नगरपंचायतमध्ये 4-4 दिवस पाणी येत नाहीत, हे स्वतः नगरसेवक आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, गावात ह्यांनी ह्या गोष्टीसाठी काय आवाज उठवला? नागरिकांचीच आमचे 4 दिवस पाणी सुटलं नाही. तांत्रिक अडचण असती, मोटर एखादी बिघडली असती, 1-2 दिवस 2-4 दिवस झालं असेल, परंतु ह्यात ह्यांनी काय लक्ष घातलं? ह्यांची पण जबाबदारी, त्यांनी ती पाळलेली नाही. नगरपंचायतीत काय केलं आजपर्यंतच्या 15 वर्षाच्या पतंगराव कदम साहेबांच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून? कडेगाव तालुका झाला बरं का, ऐका, कडेगावचं तालुक्याचं ठिकाण निर्माण करण्यापासून कडेगावचं ग्रामीण रुग्णालय असेल, आपल्या पाठीमागं असणारं अद्ययावत एस टी स्टँड असेल, न्यायालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, प्रशासकीय इमारत असेल, कडेगावची नगरपंचायतीची इमारत असेल, किंवा कडेगाव अंतर्गत झालेल्या सर्व सोयीसुविधा, ही कडेगावची ओळख निर्माण कुणी केली असेल तर पतंगराव कदम साहेबांनी केली. आणि ही विरोधकांनी जो आरोप केला आहे तो निव्वळ धादांत खोटा आहे. की आजपर्यंत इथल्या स्थानिक आमदारांनी काय केलं हे जे बोलणं निव्वळ हास्यास्पद आहे. मला नवीन तुमच्याकडे येतो मी तुमच्याकडे. मला नवीन जरा प्रश्नांवरती यायचं आहे की भाजप सरकार म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, ते रोजगार असेल, शेतकरी असतील किंवा बाकीचे शिक्षणाचे प्रश्न असतील ह्या गोष्टींवरती यशस्वी ठरले का? हे पहा, भाजप सरकार या सगळ्या गोष्टी अपयशी ठरलेलं आहे. भाजप सरकारच्या सगळ्या घोषणा या फसव्या आहेत. आज आपण बघितलं तर सर्वसामान्य माणसाला इतकी झळ पोचत आहे, महागाईनं लोक त्रस्त आहेत, यांनी जो केला आहे तो सगळ्या फसव्या योजना आहेत. मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या त्याच योजना नावं बदलून फक्त दिल्या आहेत. आपण मगाच्यानं फक्त कडेगाव शहर आणि ह्याच्यावर विचार करतो, हा पलूस कडेगाव मतदारसंघ आहे, ह्याच्यावरती विचार केला तर सर्वसामान्य माणसाला भाजपनं काय दिलं ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. भाजप सरकारला सर्वसामान्य माणसाला काही देता आलं नाही आहे. या तालुक्याचा विकास आतापर्यंत डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात केला आहे. आता त्यांचे चिरंजीव आमदार विश्वजीत कदम साहेब गेल्या 6-7 महिन्यांपासून या मतदारसंघाचा प्रामुख्यानं विषय या देतात. सर्वसामान्य माणसाला मग पाण्याचा प्रश्न असू दे, रोजगाराचा प्रश्न असू दे, शेतीचा प्रश्न असू दे किंवा शिक्षणाचा प्रश्न असू दे, हा सोडवण्यामध्ये इथल्या प्रतिनिधींनी फार मोठं काम केले. भाजप सरकारनं या दोन्ही तालुक्यामध्ये शिक्षण असेल, रोजगार असेल किंवा विविध व्यवसाय असेल याच्यावरती कोणतंही काम केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथली जनता ही काँग्रेसलाच मतदान करणार, काँग्रेस राष्ट्रवादीला या ठिकाणी विजयी करणार, ही या ठिकाणी आमची भूमिका
पूर्णपणे आणि या ठिकाणी डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्याचा प्रचंड प्रमाणात विकास या ठिकाणी आता चालू आहे. एक गोष्ट आहे की या पलूस कडेगावचा विकास गेली जवळजवळ 20-25 वर्ष झाले डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी केला आहे. पलूसची MIDC असू दे, कडेगावची MIDC असू दे, या ठिकाणी भारतीय विद्यापीठामध्ये कन्या महाविद्यालय असू दे, असंख्य प्रकारची कामं. एक गोष्ट आहे, अतिवृष्टी आली तरी साहेबांनी पैसे दिलेत आणि या ठिकाणी, आणि जरी अतिवृष्टी नसली तरीसुद्धा पैसे दिलेत. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून, केवळ 2000 रुपये देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचा धंदा आता भाजप सरकारने चालू केला आहे, ते बी नीट खात्यावर कोणाच्या जमा नाही. त्यामुळे डॉक्टर विश्वजीत कदम साहेब आणि काँग्रेस सरकारच या ठिकाणी निवडून येणार आहे. या पलूस कडेगाव विधानसभेला विश्वजीत कदमाशिवाय पर्याय नाही, दुसरा कुठलाच पर्याय नाही, हे माझं मत आहे. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की टेंबू योजना काँग्रेसच्या काळात मंजूर झाली, पण त्यांना मी सांगू इच्छितो की काँग्रेसच्या काळात मंजूर झाले तर त्याची कामं का तुम्ही पूर्ण केली नाही? तुमच्याकडे पैसे नव्हते का? 15 वर्ष तुम्ही मंत्री होता राज्याचे, कडेगाव पलूचा विकास व्हायला पाहिजे होता, त्या मानानंतर का झाला नाही? मग आत्ताच ह्या 2 वर्षात 5 वर्षात का विकास झाला ह्याचं उत्तर तुम्ही द्या, आणि मग तुम्ही सांगा की आम्ही विकास केला. विकास केला म्हणताय ना, ठीक आहे, तुम्ही म्हणताय शिक्षण तुम्ही म्हणताय की शिक्षण संस्था काढल्या. आज त्या शिक्षण संस्थांची अवस्था काय होती पहिली 5 वर्षापूर्वी, की तुम्ही डोनेशन घेऊन ॲडमिशन करत होता, 60-60, 1-1 कोटी रुपये डोनेशन MBBSला होतं. आज फुकटमध्ये डोनेशन होते, सॉरी, आज फुकटमध्ये ॲडमिशन त्या मुलांचं होतं आहे ज्यांना गुणवत्तेच्या आधारावर आज मुलांना ॲडमिशन मिळतंय. थांबा, पलूस कडेगाव तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेनेनं फक्त जाहिरात करण्याचं काम केलं, विकास अजिबात केलेला नाही तालुक्यामध्ये. जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे, पंचायत समिती यांच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र सरकार यांचं आहे, केंद्र सरकार आहे. तालुक्याची आज काय परिस्थिती आहे? रोडचे प्रत्येक रोडला खड्डे पडलेले आहेत, फक्त जाहिरात करण्याचं काम केलं, यांनी काहीही काम केलेलं नाही. बापू, वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार आहे? 110% जीवन करकटे. खऱ्या अर्थानं मागाजन मी ऐकतोय मागाजन मी ऐकतोय महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात सगळीकडे म्हटलं तर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. त्याचा अर्थ असा आहे, आता सर्वसामान्य माणूस, सर्व जाती धर्माचा माणूस, मुस्लिम समाजाचा माणूस, धनगर समाजाचा माणूस, साळी तेली कोळी माळी सर्व समाजाची माणसं सगळ्यांना आता इलेक्शन जे काय आहे ते समजायला लागलं आहे, आणि आपला मतदानाचा अधिकार काय आहे तो समजायला लागला आहे. आणि आत्ता ह्या काँग्रेस सरकारला आणि भाजप सरकारला सर्वसामान्य माणसाचं या भाजप सरकारचा आणि काँग्रेस सरकारचा सर्वसामान्य माणसांना काही फायदा होत नाही हे लोकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळून इथून पुढच्या काळात वंचित आघाडीशिवाय या सर्वसामान्यांना पर्याय नाही, आणि वंचित आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. कडेगाव पलूसमध्ये काय स्टँड असणार वंचित बहुजन आघाडी? वंचित बहुजन आघाडी स्वबळावरती लढेल. आणि चेतनजी, तुम्ही जर लक्षात घेतलं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल 40,000 मतदान वंचित बहुजन आघाडीनं घेतलेलं आहे. ह्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की लढाई ही दोघांच्यातच होत होती, दोघांच्यामुळे झाल्यामुळे लोकांना पर्याय नव्हता. आणि ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून आलेली आहे, तर ह्या पलूस आणि कडेगावमध्ये 1-2-3 घरं सोडली तर प्रत्येक घर हे वंचितच आहे. आणि आता लोकांना समजायला लागलं आहे की मी वंचित आहे, आणि ह्या भावनेतून लोक आज मतदान करायला बाहेर येत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचं जुनं जर तुम्ही मतदान बघितलं तर ही भूमिका ही वंचितची निर्णायक ठरेल. आणि स्वबळावरती लढताना वंचित बहुजन आघाडीचा तगडा उमेदवार इथून निवडून येण्याची शक्यता आहे. ह्या कडेगाव तालुक्यातले एक उमेदवार होते लोकसभेला, त्यांना 1323 मतं देखील मिळाली होती, तर त्यांनी आता पुन्हा शड्डू ठोकला विधानसभा निवडणुकांसाठी, तर त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी आदिक चन्ने, 285 कडेगाव पलूस विधानसभेमध्ये मी उमेदवार दाखल करण्याचं कारण सत्ताधारी पक्ष आणि आघाडी सरकारनं या कडेगाव तालुका हा पलूस तालुक्यामध्ये विकास केलेला नाही आहे, आणि MIDC नामजी सोन्याच्या मार्गावर आहे, शेतकऱ्यांनासुद्धा फसवणूक केलेली आहे, आघाडी सरकारनेसुद्धा केले, सत्ताधारी पक्षाने सुद्धा केलेली आहे.
आता बोल बच्चन अमिताभ बच्चन करतात हे सर्व खोटं आहे. येणारा काळ ज्यांना ठरवेल की अधिक चेन्नई या ठिकाणी 285 पलुसगडचा आमदार असेल. आणि निश्चितच मला जरी राष्ट्रपतीला उमेदवार मिळाली तरी मी जाणारच आहे. नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा पत्र मी लिहिणार आहे. मी इच्छुक आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी कोणाला अडवत नाहीये. तर सर्व जनतेने माझा विचार करावा. तुम्ही निवडून येणार का? तुमच्यामुळे कोण उमेदवार जिंकणार? नाही नाही, निवडून मी हेंबटक येणारच आहे. आणि ह्या सत्ताधारी पक्ष आणि आघाडी सरकारच्या काही चुकांमुळे आणि काही लोकांना दडपशाहीमध्ये ठेवल्यामुळे आज बहुजन वंचित सुद्धा पुढे आलेलं आहे. पण आम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाणार, आम्ही बाजी मारणारच यावेळेला. मगाशी जे आमच्या मित्रांनी सांगितलं भारतीय विद्यापीठ किंवा साहेबांच्याबद्दल शिक्षण क्षेत्राबद्दल जे बोलले, तर मला एवढं सांगायचं आहे या ठिकाणी की ह्या कडेगाव पलूस तालुक्यामध्ये आणि संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या जी परिस्थिती गरीब आहे, ज्याला शिक्षणाला जी शिक्षणाची सोय आहे, अशा सुद्धा गोरगरीब लोकांच्या झोपडीपर्यंत साहेबांनी झोपडीतल्या लोकांना डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, अनेक मोठ्या मोठ्या पदावर अशी लोकं गेलेली आहेत. आणि केवळ एज्युकेशन रेट महाराष्ट्रात जो सगळ्यात हाय असेल तर या कडेगाव तालुक्याचा आहे. आणि महिलाचं शिक्षण म्हणलं तर यात उल्लेखनीय कामगिरी साहेबांच्यामुळे झालेली आहे. आणि साहेबांनी कधी विरोध आपला विरोधक असं कधीच जात धर्म पंत कधीच बघितलं नाही शिक्षणाच्या बाबतीत. आणि ही विकासाची गंगा, शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत साहेबांनी नेलेली आहे. याबद्दल साहेबांचं मानावं तितकं आभार कमीच आहे. त्यांचं झालं होतं, त्यांचं झालं होतं. थांबा, सगळ्यांकडे येणार आहे मी या ठिकाणी. आत्ता मगाशी जिल्हा परिषदवरती काही टीका करण्याचा प्रयत्न केला काही मंडळींनी, मी त्यांना एक सांगू इच्छितो की आदरणीय संग्राम भाऊनी की 15 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा भाऊनी 1.5 वर्षात करून दाखवला. आणि तो जर विकास दिसत नसेल तर तुम्ही रोज वर्तमानपत्र वाचत असाल किंवा सोशल मीडियावरती बघत असाल की भाऊंची विकास कामं काय आहेत आणि काय नाहीत. तुम्ही जरा डोळे उघडून नीट बघा आणि नंतर बिनबुडाचे आरोप करा. आदरणीय भाऊनी जवळजवळ आत्ता मला एवढा आकडा परफेक्ट सांगता येणार नाही तरीसुद्धा 100 कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या कडेगाव पलूस तालुक्यामध्ये आणला आहे. आणि आदरणीय भाऊ अतिशय चांगलं काम करतात, त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला संग्राम भाऊंना आमदारपदापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि आदरणीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख हे सुद्धा या ठिकाणी आमदार झाले. आत्ता बाबा आमदार झाल्या झाल्या बाबांनी 15 कोटी रुपये मंजूर केले कडेगाव तालुक्यासाठी. हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि तुम्हाला जर आमच्यावरती बिनबुडाचे आरोप करायचे असतील तर तुम्ही फक्त डोळे उघडून आधी आमचा विकास कमी बघा, काम बघा आणि नंतर आमच्यावरती बोला. तुम्हाला आत्ता बोलायला काहीच नाही, कारण तुम्हाला फक्त आत्ता बोलायचं जमतं, तुम्हाला करायला काहीच नाही. तुमचे दुकाने बंद आहेत त्यामुळे तुम्ही शटर बंद करून गप असल्या बोलत. फक्त आम्हाला फक्त जास्त आरोप करायला लावू नका, तुम्ही फक्त मुद्देशीर बोला. आम्ही विकास कामं करतोय, विकास कामावरती कोणीही बोलू दे. कडेगावात हा पतंगराव कदम जो वाघ जन्माला आला म्हणून कडेगावचा काला पालट झाला, तालुक्याचा झाला, मतदारसंघाचा झाला. असा नेता पुन्हा होणे नाही. त्याचाच मुलगा विश्वजित कदम त्याच्या पुढं काम करील ही देणार झाला. मगाशी सांगितलं कार्यकर्त्याने भाजपच्या की संपतराव देशमुखांनी टिंबू योजनेचं मूर्तमेढ रवली का तर रवली, मी मानणारा माणूस आहे. पण त्याला पाणी घालायचं, फळं आणायचं काम पतंगराव कदमाने केलंय, ही ना करू नका. तुम्ही केलंय आम्ही मान्य करतो, पण त्याला पाणी घालायचं काम आणि झाड वाढवायचं काम आणि फळं खायचं काम पतंगराव कदमाने केलंय. त्यो वाघ जन्माला आलो म्हणून कडेगावचं सोनं झालंय. ह्याच्या आधी तुमचं सगळ्यांचं बघून राहिलो कडेगाव. आरक्षणाचे प्रश्न सोडवले का या सरकारने? आमचं आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. गोपीचंद पडळकर, विश्वजित कदम हा सगळे आम्ही एकत्र बसून आम्ही एका जुटीनं आम्ही इथून पुढल्या काळात निवडणूक राष्ट्रवादी वंचित आघाडी काँग्रेस एकत्र येऊन आम्ही भाजपला हरवणार आहे एवढंच बोलून इथं थांबतो. मगाशी मराठा आरक्षणाचा विषय कोणीतरी सांगितला की ह्या सरकारनं मराठा आरक्षण दिलं. खरं मराठा आरक्षण हे काँग्रेसच्या राजवटीमध्ये नारायण राणेच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण जाहीर केलं आणि प्रत्यक्षात दिलं. परंतु याच सरकारनं काही नतभ्रष्टांना केस दाखल करून ते आरक्षणाला खोळा घालण्याचं काम केलं. आणि जवळजवळ 55 मराठा मोर्चे, भयानक मोठे मोर्चे, त्यांनी मराठा आंदोलन एक तीव्र स्वरूपाचं जे कधीही महाराष्ट्रात झालं नाही ते आंदोलन उग्र झालं. आणि त्यावेळी देखील यांनी त्या आंदोलनाची चेष्टा करण्याचं काम केलं. मराठा आंदोलनाचं भाजपनं शिवसेनेनं चेष्टा करण्याचं काम केलं. आणि आता
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणार हे ओळखल्यानंतर आणि भाजपची लोकसभेची देखील सत्ता जाणार हे ओळखल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचं एक गाजर दाखवण्याचं म्हणा किंवा एक निर्णय घेतला, परंतु तो निर्णय हा जनतेच्या रेट्यामुळे घेतला, तो काय यामध्ये यांची कुठली प्रसिद्धी नाही. हा निर्णय जर घेतला नसता तर भाजप शिवसेना नावालाही राहिली नसती. अरे दादा तू खोट आहे, आरक्षण टिकणार देणार म्हणून सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी बोगस नाही, नारायण राणेला कळलंच नाही मुळात काय कुणामार्फत शिफारस त्या मागासवर येण्याचे झालं का. पहिलं आरक्षण कोर्टानं नाकारलं कारण की त्या पद्धतीनं कायदेशीर दिलं गेलं होतं आणि आमच्या सरकारनं सांगितलं की टिकणारं आरक्षण देऊ आणि ते दिलं आणि दिलं मराठा मोर्चामुळे मिळालं, भाजपनं दिलं, मुख्यमंत्री दिलं. आजपर्यंत एवढे महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री झाले, आजपर्यंत कुठल्या मराठा समाजातलं कुठल्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला आरक्षण दिलं नसताना हा ब्राह्मण समाजातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच टिकणार आरक्षण दिलं आणि आरक्षण लावणार. आणि गेल्या 8 दिवसात त्या मराठा आरक्षणाचा फायदा मुलांना झाला असून नोकरी सुद्धा मिळालेली आहे. आणि संग्राम जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात पहिली सांगली जिल्हा परिषद प्रथम क्रमांक मिळवला आणि आज कडेगाव पंचायत समिती सुद्धा भाजपकडे आहे. विभागात परवा दिवशी डिक्लेअर केलं, पंचायत समिती विभागात पहिली आली. एवढं उत्कृष्ट काम माननीय संग्रामभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं काम चालू आहे. पृथ्वीराज बाबांनी डीपीपीमधून भरपूर दिले आणि आरक्षणामुळे आज लोकांना नोकऱ्या मिळायला लागल्या आहेत, मराठा समाजातील तरुणांना MBBSला ऍडमिशन मिळायला लागली आहेत, लोकांच्या मुलांच्या फी माफ, मराठा आरक्षण व्हायला लागलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण या सरकारनं आज दिलेलं नाहीये. 56 वेळा आंदोलन झाले, 48 लोकांना आज मध्ये गेले, काय उपकार केलेला आरक्षण देत आमचा अधिकार येतो. मला पण याच मुद्द्यावर बोलायचं होतं, पण माझ्या मित्राने हा मुद्दा मांडलेला आहे आणि 55 वेळा 56 वेळा हे मोठं मोर्चे निघालं आणि या मोर्चामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचे नेते दोन्ही तालुक्याच्या वतीने आमचे नेते आणि पश्चिम मराठाच्या वतीने आमच्या नेत्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी भरपूर मदत झालेली आहे आणि मोर्चा काढण्यासाठी मदत झालेली आहे आणि आमचे नेते या ठिकाणी अग्रभागी होते. मोर्चा काढण्यासाठी आमचे नेते या ठिकाणी अग्रभागी होते आणि निश्चितपणे या ठिकाणी 2 तालुक्यातल्या आणि पोलीस कडेगाव विधानसभेमधील मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणारे एकमेव आमदार मी डॉक्टर आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी कडेगाव तालुक्यात प्रचंड विकास केलाय. पण पत्रकार म्हणून मी तुम्हाला एकच काम सांगतो, या संस्था त्यांनी प्रेमान उभ्या केल्या नाहीत. प्रत्येक वेळी पहिली संस्था बाबांची निघाली आणि त्याला उत्तर म्हणून यांची संस्था निघाली. रजिस्ट्रेशनच्या तारखा तुम्ही बघा, एवढंच पत्रकार म्हणून तुम्ही काम करा. गंभीर आरोप बर का. मगाच्या मुद्द्याला पहिल्यांदा उत्तर देतो. भाजप सरकारला मराठा मोर्चा झाल्यानंतर जी निर्णय दिला, मराठा आरक्षण दिलं, मराठा समाजाचा एवढा जर पुळका होता तुम्हाला, तर माझ्यावर अजून मराठा आरक्षणाची केस आहे. कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यावर केसेस नाही, आपापल्या कार्यकर्त्यांच्या काढून घेतल्यात आणि मराठा कार्यकर्त्याचा पुळका होता. विभक्त आहे का नाही का हे माझ्यावर अजून. या आरक्षणामध्ये आमच्यावर केसेस दाखल झालेले आहेत केसेस काढलेले भाजप शासनाला चालू आहे ना काही. भाजप शासनाला जर एवढा पुळ काय तर अजून केसेस ज्या दाखल झालेले त्या केसेस का अजून नाकारी घेतली नाही हे जो पहिल्यांदा उत्तर द्यावं. आणि राहिला दुसरा संस्थेचा विषय. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की केसेस घातलेले आहेत, पण केसेस अशा लोकांच्या केसेस झालेत जे मुद्दाम विनाकारण मराठा आरक्षणाचे जे मोर्चे चालले होते ते शांतपणे संयमी चालले होते. जे मुद्दाम विनाकारण उग्रपणे शासकीय
कुठं का रस्ते पेट टायर पेटून रस्त्यावर टाकणे, शासकीय वाहनांची नासधूस करणे, गेटवर इकडे अडथळा करणे, मुद्दाम हा कलंक लागावा काहीतरी मराठा समाजाच्या लोकांना. त्यामध्ये ते लोक आले होते, त्यांच्यावर केसेस झालेले आहेत. मराठा समाजातील जे तरुण चांगले त्यांच्यावर केसेस झालेले नाहीत. मला एक म्हणायचं आहे, आता आमच्या मित्रांनी मगाशी एक मुद्दा मांडला, बरं का, आमच्या मित्रांनी मुद्दा मांडला या ठिकाणी की अगोदर आमच्या संस्था झाल्यानंतर त्यांच्या संस्था झाल्या, त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. पण या कडेगाव तालुक्याला सगळ्या माहिती आहे. एक मिनिट तात्या कडेगाव तालुक्याला सगळ्या माहिती आहे. सोनेरा सहकारी साखर कारखान्याची डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी निर्मिती केली. सागरेश्वर सहकारी सुतगिरणीची डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी मोहनशेठ दादांच्या नेतृत्वाखाली आणि भारती विद्यापीठ ह्या सगळ्या अगोदर डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी संस्था केल्या आणि नंतर त्यांनी संस्था केल्या तर काय तो त्याचा विषय आहे. एक गोष्ट आहे, त्यानंतर आणखी एका मित्रांनी सांगितलं की एक मिनिट थांबा ऐका की आणखी एका आमच्या मित्रांनी सांगितलं की जिल्हा परिषदला एक मिनिट थांबा ऐका जरा. जिल्हा परिषदेत आमच्या एका मित्रांनी सांगितलं की भरपूर निधी आला. मोहन शेठ दादा अध्यक्ष होते, मालनताई अध्यक्ष होत्या, जिल्हा परिषद कोट्यावधीचा निधी या कडेगाव पोलीसमध्ये आलाय आणि त्याच्या जोरावर गेली 25 वर्ष डॉक्टर पतंगराव कदम साहेब आमदार आहेत आणि या पुढे सुद्धा 25 वर्ष आमदारकी कदम कुटुंबातच राहणार आहे. माझ्या एक मिनिट मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं की विद्यार्थ्यांच्याकडून तर आता गेली 5 वर्ष गेली 5 वर्ष या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आहेत. 5 वर्ष भाजपचं सरकार आहे आणि भाजपच्या सरकार असताना त्यांची नॅक कमिटी असती. ती नॅक कमिटीमध्ये या देशातले कॉलेज निवडले जातात. त्या नॅक कमिटीने या देशामध्ये भारतीय विद्यापीठाला अ दर्जा दिलेला आहे. आज भारतीय विद्यापीठाला अर्थ दिलेला आहे. त्या देशामध्ये जे 5 कॉलेज निवडले आहेत त्यात भारतीय विद्यापीठाचं नाव आहे. आणि दुसरं म्हणजे तिने सांगितलं, ज्यावेळी या ठिकाणी पतंगराव कदम साहेब मतदारसंघ येतात त्यावेळी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मुलं असतील, गोरगरीब सर्वसामान्य जनतेची मुलं असतील, जे काही त्यांच्या ॲडमिशन घेतली असतील तर त्या ॲडमिशनचे वर्षाला प्रत्येक विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपये फी माफ केली जाते. आज आमदार विश्वजित कदम साहेबही करत आहे. बसचा मुद्दा सांगतो, त्यांनी आमच्या मित्रांनी त्यावर उत्तर द्यावं. आमच्या मित्र ज्ञानदेव शिंदेने मुद्दा मांडला की या तालुक्यात एकमेकाच्या संस्था स्थापन केल्या, ह्यांनीच उत्तर द्यावा की कुणाच्या संस्था कशा चालल्या त्यांनी सांगावं, त्यांच्याकडून या माहिती त्यांनी सांगावं. मला स्थानिक राजकारणावरती यायचं आहे. शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, तुमची भूमिका काय? आमची भूमिका अशी आहे की हा मतदारसंघ आतापर्यंत शिवसेनेचा राखीव मतदारसंघ आहे आणि आमचा शिवसेनेचा उमेदवार इथे लढणार आहे आणि त्याची पूर्ण ताकदीने आमची तयारी चालू आहे. आता मित्रपक्ष काय शिवसेना नाही शिवसेनेचा उमेदवार. एक मिनिट शांत जरा का, आम्हाला बोलताना बोल नका. आतापर्यंत अरे आतापर्यंत मगाच्यानं सगळ्यांचं ऐकलं मी, कुणी काय काय एकमेकाला बोलले, स्थानिक वर बोलायचं नाही, आपल्याला विधानसभेच्या आमदारावर बोलायचं होतं. आणि ज्या काँग्रेस पक्ष आणि भाजप पक्षाची कशासाठी काँग्रेस पक्ष येणार, भाजप पक्ष ज्या वेळेला सत्तेवर आला त्यावेळेला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या झालीत. भाजपनं जर काम केलं असतं शेतकऱ्यासाठी तर शेतकऱ्यांनी इतकी आत्महत्या केली नसत्या. आता कर्जमाफी मिळालेली नाही, 4 ते 5 हजारापर्यंत आत्महत्या झाले, 5 हजारापर्यंत सगळ्यात जास्त मी म्हणतो आत्महत्या त्यांच्या काळात झालेत. आणि दुसरी एक जण ठेवा, मला एक स्थानिक वरती सांगतो, स्थानिक मला सांगा, मगाशी ते म्हटले की ते सत्तेवर होते त्यावेळेला 25 वर्ष काय केलं, तालुका कोणी निर्माण केला, तालुक्यातल्या सगळ्या सुविधा कोणामुळे झाल्या, डॉक्टर पतंगराव कदमामुळे झाल्या. आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इतकं काम करतात, आज बाळासाहेब पाक गाव ना गाव सगळ्यांच्या बैठकी मिटिंगा चालू आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाचं काम चांगलं आहे आणि काँग्रेस पक्षच सत्तेवर येणार. बाळासाहेबासारखा महान नेता आम्हाला मिळालाय. आता आमचे मित्र म्हणले की आमदार साहेब प्रत्येक गावात जातात. मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी पेपरला बातमी होती की आमदार साहेब मोबाईल उचलत नाहीत, फोन उचलत नाहीत, ते काय ह्याचं काय कुठून बातमी आली? पत्रकारांनी काय म्हणतोय, काम करतात. 2019 ला कडेगाव पोलीस मध्ये काय होईल? 2019 ला माननीय
संग्राम भाव हेच आमदार झालेले दिसतील, कारण त्यांनी एवढे काम केलेलं आहे सर्व समाजाला तळागाळातल्या माणसांना प्रत्येकाला घेऊन त्यांनी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे भाऊच हे आमदार दिसतील संग्राम भाऊ, त्याच्यात कुठलाही आता तुम्हाला बाबा माझं वय आता 72 आहे, पतंगराव साहेबांनी मी जवळजवळ एकाच वयाचा आहे, काही फरक नाही आहे। भारतीय विद्यापीठ केव्हा झालं काय झालं सगळं मला माहिती आहे। तुम्ही असं म्हणणार का इथं भारतीय विद्यापीठ आलं म्हणून ह्या तालुक्याची जिल्ह्याची प्रगती झाली, असं नाही आहे। बरोबर आहे। ह्या तिथं ह्या हे भागामध्ये मान्य करतो मी की पतंगराव साहेबांनी पहिले पुण्याला साधना विद्यालय काढलं, ऐकून घ्या, मी आय विटनेस आहे। चुकीचं बोलताय तुम्ही, चुकीचं नाही, आय विटनेस आहे मी। यशवंतराव सगळ्यांनी बघा इथं वंचितांना अधिकार आहे का, सध्याची स्थिती बघितली, सध्याची परिस्थिती बघितली तर काँग्रेस भाजप शिवसेना हेच पक्ष आणि ह्या पक्षाचे प्रमुखच बोलतात वंचितांना अधिकार नाही। इथून पुढल्या आतापर्यंतच्या काळात आतापर्यंत हेच घडलेलं आहे, वंचितांना अधिकार दिलेला नाही, त्यामुळे वंचित समाज आता खऱ्या अर्थानं सुशिक्षित झालाय, सुज्ञान सुज्ञान झालाय, पेटून उठलाय। कडेगाव पलूस मध्ये काय होईल, कडेगाव पलूस मध्ये कडेगाव पलूस मध्ये कडेगाव पलूस या 2019 ला कडेगाव पलूस मध्ये काय होणार? संपतराव अण्णा देशमुख आदरणीय आमचे अण्णा पतंगराव कदम साहेब आमची आदरणीय, त्या दोघांच्या भांडणामुळे ह्या विभागाचा पोलीस कडेगावचा एवढा विकास झालाय, त्याला आम्ही नम्र विनंती करतो, एवढं त्यांनी काम करून दाखवले। पण मधल्या काळामध्ये जे काय आमच्यावर अन्याय जे झालाय त्याचं आम्हाला आता उठ्ठ काढायचं आहे। वंचित आघाडी उगच आम्ही उभी केली नाही, जीवन करकडी कडेपूरचा वाघ आहे, संग्रामसिंह देशमुख कडेवरची वाघ आहे, ती दोन वाघा तच्चर आहे आता, पण इथं लढत आहे आता, ही लढत आहे प्रश्न प्रश्न विचारा ऐका ऐका दोन मिनिट प्रश्न विचारा विचारा प्रश्न तेच की कडेगाव पलूस मध्ये काय होणार, थोडक्यात थोडक्यात बोला। कडेगाव पलूस मध्ये अंकल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे वंचित आघाडीचे सर्वात सर्व आहेत, ते जे उमेदवार कडेगाव पोलीस मध्ये देतील तोच उमेदवार निवडून येईल। चेतनजी बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल दोन्ही पण एकाच बाजूच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि ह्याच्यामध्ये घराणेशाही वाढत चाललेली आहे आणि ही घराणेशाही कुठेतरी थांबली पाहिजे ही गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे। ह्या अपेक्षेपोटीच वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर ह्या महाराष्ट्रात उदयास आलेला आहे, आणि त्याचा मागच्या लोकसभेच्या आपण निवडणुकीमध्ये बघितलं तर तब्बल 41 लाख मतं वंचित बहुजन आघाडीनं घेतलेत। आपल्या पलूस कडेगावमध्ये बघायला गेलं तर 40,000+ मतदान वंचित बहुजन आघाडीनं घेतलेलं आहे, आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की वंचित आघाडीच्या पाठीमागं महाराष्ट्रातले अनेक मातेबार की ज्यांच्याजवळ वोटिंग पॉकेट आहे हे आज वंचितच्या संपर्कामध्ये यायला लागलेत। पलूस कडेगावमध्ये पण असेच उमेदवार वंचितला सापडणार आहेत, आणि येणारा हा उमेदवार इथून निवडून येणारा हा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल। त्यांना बोलू द्या। पलूस कडेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची लोकसभेला काय ताकद आहे पलूस तालुक्यात हे सगळ्यांना कळालेलं आहे, आणि विधानसभेला पवारसाहेबांना शरद भाऊनी आमदारकीची उमेदवारी मागितलेली आहे, जर पक्षानं उमेदवार दिली तर ताकदीने लढू, जर पक्षानं उमेदवारी नाही दिली आघाडीचा जर उमेदवार उभा केला तर त्याचं प्रामाणिकपणे काम करून तालुक्यात सगळ्यापेक्षा जास्त लीडनं उमेदवार निवडून 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करेल। नवीन नवीन माणसं कडेगाव पोलीस मध्ये काय होईल बोला की आमदार विश्वजित कदम 100% निवडून येणार, त्यात काय अडचण नाही। काय केलेली विकास काम, भारतीय विद्यापीठाचे ऍडमिशन असतील, नोकऱ्या असतील, विकास केलेला असेल साहेबांनी, निवडून येणार। कडेगाव पलूसमध्ये आदरणीय विश्वजित कदमांना कुणी रोखू शकत नाही, याचं कारण असं आहे की त्यांना फार पूर्वीपासून पतंगराव साहेबांचा जो विकास कामाचा जो डोंगर उभा केला आहे आदरणीय साहेबांनी, ह्यो कुठल्याही हा कुणालाही सांगायची काही आवश्यकता नाही, कारण पतंगराव साहेबांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली, 2-3 MADASHA केल्या, आणि भाजपच्या संदर्भात जर बोलायचं झालं
तर मगाशीच बऱ्याचदा आम्ही ऐकलं, कारण हे जे 2000-6000 जी स्कीम काढल्या ही जी भाजप सरकारनं जी फसवी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली, शेतकऱ्याचा रोष थांबवण्यासाठी काहीतरी त्यांना दिलं पाहिजे म्हणून ह्या 6000 रुपयाची योजना काढलेली आहे. आता बऱ्याच जणांनी सांगितलं की बऱ्याच जणांना दिलेत, काही जणांना पैसे आलेत, काही जणांना आले नाहीत, परंतु जर स्थानिक विकासा जर मुद्दा मांडला तर इथं पतंगराव कदम आणि आदरणीय विश्वजित कदमांनी ज्या संस्था उभ्या केल्या, जे लोकांसाठी केलं इथं उभं, टेंबूचं पाण्याचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न असेल, त्या पाण्यापासून जो ऊस तयार झाला तो गाळला, त्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत दिले, त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांची आणि अनेक गरीब कुटुंबाची उन्नती झाली, त्याच्यामुळं विश्वजित कदमांना इथं विरोधक असा समोर कोण ठाम नाही. जरी असेल तरी तालुक्यात आजपर्यंत जे झालं ते सगळ्या तालुक्याला माहिती आहे, त्यामुळे विश्वजित कदमांना इथं रोखण्याशिवाय कुणातलाही पर्याय नाही, रोखण्यासारखा पर्याय नाही. आता सांगितलं कडेगाव पोलीसचा विषय घेतला तर मागच्या वेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन असताना सरकार असताना MIDC करण्यात आली. MIDC सगळ्यांना उद्योजक उपकारा सांगितले, लोकांना खाती काढायला सांगितली, सबसिडी देतो म्हणून कुणालाही त्या सरकारनं सबसिडी दिली नाही. फसवी MIDC उभा केली आणि लोकांची आज घरं जसे दळीला लागलेली आहेत, लोकांनी घरं जमिनी विकून ते पैसे भरले बँक ऑफ इंडियाचे, पण सबसिडी कुणालाही देण्यात आली नाही. आणि संस्था उभा केल्या म्हणजे विकास नव्हे, लोकांना गटर, स्वच्छ पाणी, रस्ते, परत शेतीसाठी लागणारे बीज, वीज, बी बियाणे हे देणे म्हणजे विकास. तुमचा उमेदवार का निवडून येईल? आमचा उमेदवार म्हणजे जे भाजप सरकारनं जी केलेली कामं, आता गेली जे 4-5 वर्षात कामं केली, त्याच्यामुळं कडेगाव पंचायत समिती सुद्धा भाजपची आली. कडेगाव पोलीसमध्ये 8 सीटांपैकी 7 सीटा भाजपच्या आल्या, त्यामुळं येणारा आमदार सुद्धा हा भाजपचा. आणि संग्राम भावनेची जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली कामं आहेत, आमदार पृथ्वीराज बाबांनी जी केलेली कामं आहेत आमदारकीच्या माध्यमातून, त्यामुळं इथे कडेगाव पोलीसमध्ये संग्रामसिंह भाऊ देशमुख हे भाजपमधून निवडून येणार. आणि आता भाजपनं केलेली कामं, त्यामुळं विरोधक सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे, विरोधक सुद्धा भाजपच्या संपर्कात आहेत, त्यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करून म्हणजे नेमकं कोण इथले आता जे आता आमदार आहेत ते सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे, त्यांना सुद्धा भाजपमध्ये यायची आणि ते सुद्धा भाजपच्या मागे लागले आहेत. आमचा नेता, आमचा पक्ष रात्री 12 वाजता आमच्यासाठी सक्षम आहे. आता आमच्या नेत्याला फोन लावायचा, तुम्ही तुमच्या नेत्याला फोन लावा, फोन कोणाचा कोण उचलतोय तुमचं काय बघा, ते भाजपमध्ये आलं तर तुमचं काय. एक मिनिट, विषय असा मागल्या ड्रायव्ह महाराष्ट्रात जी काँग्रेस राष्ट्रवादीची लुसकांची जर झाली असेल तर वंचित आघाडीमुळे झालेली आहे. तर वंचित आघाडी, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा एकत्र येऊन भाजपचा पराभव 100% करणार. आमच्या नेत्याला आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या म्हणून आव्हान केलं होतं. त्यावेळी आमच्या साहेबांनी सुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं की रक्तात काँग्रेस आहे, तर काँग्रेस कधी सोडणार नाही. ही कोण काय फसवेगिरी अपवा विपवा येत असतील तरी काय होणार नाही असं. येणाऱ्या विधानसभेबाबत आपण चर्चा करतोय, विधानसभेबाबत ही आपली चर्चा आहे, उद्याचा आमदार कोण असणार याबाबत आपली चर्चा आहे. ऐका, उद्याचा आमदार कोण असणार, राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार ह्याच्यावर आपली चर्चा आहे. या ठिकाणी या विभागाचे जे आमदार म्हणून आता काम करतायत त्यांनी याच्या अगोदरसुद्धा युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात असेल, या तालुक्यात असेल, या जिल्ह्यात असेल, चांगलं काम केलेलं आहे. आणि कामाच्या जोरावर आतापर्यंत या ठिकाणी काँग्रेसचंच सरकार आतापर्यंत राहिलेलं आहे, या तालुक्यामध्ये काँग्रेसच सत्तेवर आहे. इथून पुढेसुद्धा जरी भाजपनं दावा केला की या ठिकाणी आम्ही प्रचंड विकास केला आहे, तर पाठीमागल्या 20-30 वर्षाचा विकास आपण विसरता का? तो विकास देण्यात गेला त्या डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जो केला विकास पाहता. आणि आज विश्वजित कदम ज्या पद्धतीनं काही विरोधकांनी आरोप केले, फोन उचलत नाहीत, काही विरोधक, हा जरी त्यांचा आरोप असला तर हा खोटा आरोप आहे, कुठलाही आरोप खोटा नाहीये. जरी त्यांचा पेपरची बातमी आहे काय, पेपरची बातमी हा खोटा आरोप आहे. विश्वजित कदम हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात, खेडोपडी जाऊन गाव हे म्हणतात की विकास केला नाही, गावातल्या ग्रामपंचायतीपासून गटरापासून ते रस्त्यापर्यंत डॉक्टर विश्वजित कदम आणि पतंगराव कदम यांनी काम केलेलं आहे. आणि याच्या पुढे ते काय काय केलं असेल तरी आरोप विरोधकांचा आरोप खोटा आहे. आणि उद्याचे आमदार हे डॉक्टर विश्वजित कदमच होतील या ठिकाणी अशी 100% ग्वाही देतो. जरा पुढे या ठिकाणी मी
एवढंच आमच्या मित्रांनी मगाशी सांगितलं तात्यांनी की विश्वजित कदम भाजपमध्ये येणार वावड्या उठत्या त्या एक जबाबदार या राज्याचे मंत्री आता जे अध्यक्ष झाले त्यांच्या पायाखालची या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विश्वजित कदमासारखं नेतृत्व उदयोन्मुख नेतृत्व की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसचं 2 वेळा प्रदेशाध्यक्ष पद भूषवलं आणि मुळात या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भीती असेल तर ती डॉक्टर विश्वजित कदमांची चंद्रकांत पाटलांना म्हणून तरी ते हे बेताल वक्तव्य आत्ता करतायत. विश्वजित कदम काँग्रेस सोडून जाणार नाहीत आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये 100% डॉक्टर विश्वजित कदमच काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येणार. हा मुद्दा झालेला आहे डबल डबल त्याच्यावरती या ठिकाणी 1996 आधी 1996 आधी 10 वर्षापूर्वी आकार योजनेचा नारळ फुटला होता. त्या 10 वर्षात माननीय पतंगराव कदम या ठिकाणी मंत्री होते आमदार होते त्या 10 वर्षात फक्त ताकार योजनेचं 20% काम झालं आणि संपतराव अण्णा आमदार झाल्यानंतर 1.5 वर्ष आणि त्यानंतर पृथ्वीराज देशमुख 3.5 वर्ष अशा 4.5 वर्षात जवळजवळ 80% काम या ठिकाणी पूर्ण झालं आणि त्यानंतर हे एवढं काम पूर्ण होऊनसुद्धा या ठिकाणी ताकार योजनेला पाणी सुटलं नाही. कालांतरानं संपतराव आपलं पृथ्वीराज देशमुख पराभूत झाले आणि त्यानंतर हे पाणी 1-2 वर्ष न सुटल्यामुळं 2000 पृथ्वीराज देशमुखांना विटा येतं 5 दिवस मरण उपोषण करावं लागलं आणि त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी पाणी सोडलं. हे या देशमुख कुटुंबाचं ह्या तालुक्याला पाणी देण्याचं काम सर्वात मोठं आहे. काय होईल कडेगाव पोलूसमध्ये? कडेगाव पोलूसमध्ये आत्ता जरी वातावरण काही वेगळं असलं तरी जी देशात सत्ता आहे ती राज्यात सत्ता आहे त्या विचाराचा आमदार जर आला तर कडेगावचा विकास या दृष्टीनं बोलतो मी पक्ष म्हणून नव्हे तर तो कडेगावच्या दृष्टीनं होईल. कदम कुटुंबियांना भरपूर पदं मिळालेली आहेत सत्तेत ती कायमच आहेत. प्रश्न सत्तेचा त्यांच्या नाही आहे. आपल्या ह्या 55+36 गावाच्या विकासाचा विचार केला तर ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाचा आमदार झाला तर अधिक विकास होईल असं मला वाटतं. आदरणीय आदरणीय कैलासवासी माजी मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय कैलासवासी माजी मंत्री माननीय पतंगरावजी कदम साहेब यांचं नातं किंवा यांचे ऋणानुबंध काय होते हे महाराष्ट्रानं बघितलेत आणि साहेबांचा शब्द त्या 15 वर्षात मंत्रालयात अजित पवार साहेब असतील किंवा कोणतेही ज्येष्ठ मंत्री असतील शब्द किती खाली पडत होता किंवा कोणकोण झेलवत होता हे सगळ्या महाराष्ट्रानं साहेबांच्या निधनानंतर किंवा भाजपचे जे सगळे जे आले साहेबांना श्रद्धांजली किंवा या सर्वांना माहीत होतं साहेबांचा शब्दही कधीही खाली पडत नव्हता टेंबू असेल किंवा ताकारे असेल ह्याच्याबद्दल साहेबांनी महाभयानक योगदान देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. आणि साहेबांनी नुसतं पाणी दिलं नाही तर पाणी देण्याबरोबर सोनेरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वाधिक देण्याचं काम केलं. माननीय आमदार विश्वजित कदम साहेब हे मोठ्या मताधिक्यानं आमदार होते. आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम हे मगाशी सांगितलंय काही लोकांनी की फोन उचलत नाहीत तर आमचे नेते या महाराष्ट्र काय होईल 2019 काय होईल 100% विश्वजित कदम 2019 इथं कुठल्याही ज्योतिषाला विचारायची गरज नाही कारण एवढा विकास आदरणीय संग्राम भाऊनी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना केला की 15 वर्ष जे मंत्री होते जे आमदार होते त्यांनी कधीही विकास नाही केला त्यामुळे आता संग्रामभाऊ देशमुख हे चांगल्या मताधिक्याने हे 100% निवडून येणार आणि काही मंडळी आता या ठिकाणी म्हणली की भाजप आमच्या पाठीमागे लागलंय तर भाजपला तुमचे तुम्ही दुकानं बंद होणे म्हणून तुम्ही भाजपच्या पाठीमागे गुप्त लागलाय की आमचा प्रवेश घ्या म्हणून तर आम्ही भाजप कुणाच्या पाठीमागे लागायची भाजपला गरज नाही. केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे सगळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता आमची आहे त्यामुळे भाजप कधीही कुणाच्या पाठीमागे लागत नाही. तुम्हाला आता तुमचं काहीतरी दडवायसाठी तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचं तर मग 1 मिनिट पलूस कडेगाव असेल किंवा महाराष्ट्र असेल पलूस कडेगाव असेल किंवा महाराष्ट्र असेल संपूर्ण ठिकाणी परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी ज्या दोन उमेदवारांच्या बाबतीत आपण बोलतोय या दोघांच्या जवळ कारखाने आहेत शिक्षण संस्था आहे त्या माध्यमातून विकास केलेल्याचं बोललं जातं तर चेतनजी हा पूर्णपणे बिझनेस आहे आणि आता महाराष्ट्राच्या किंवा पलूस कडेगावच्या विकासासाठी मोकळा माणूस इथं पाहिजे. तर आज कडेगाव तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने आपल्याशी हितगुज केलं संवाद साधला त्याबद्दल सर्व कडेगाव तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.